आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी टाकलेल्या लेटर बॉम्बची। केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरींनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून इशारा दिलाय, महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्गाच्या कामांमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांकडून अडथळा आणला जातोय, कंत्राटदारांच्या यंत्रसामुग्रीची जाळपोळ करण्यात येते, तसंच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण शिवसैनिक पसरवत असल्याचा आरोपसुद्धा गडकरींनी ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात केलेला आहे। वाशिम जिल्ह्यातील शिवसेनेचे लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते राष्ट्रीय महामार्गाच्या कामात सातत्याने अडथळे आणतायत, याकडे लक्ष वेधण्यासाठी गडकरींनी मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहिलंय। गडकरींनी नेमकं पत्रात काय म्हटलंय आणि त्यावर शिवसेनेची काय प्रतिक्रिया आहे, पाहुयात एक रिपोर्ट। उद्धवजी, शिवसैनिकांना आवरा, नाहीतर राष्ट्रीय महामार्गाची कामं बंद पडतील। गडकरींचा शिवसेनेवर लेटर बॉम्ब। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खरमरीत पत्र लिहिलंय। राज्यातील रस्ते बांधणीच्या कामात शिवसैनिक अडथळे निर्माण करत असल्याचा थेट आरोपच त्यांनी या पत्रातून केलाय। अकोला, नांदेड, वाशिम तसंच उस्मानाबाद या जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांसंदर्भात त्यांनी हे पत्र लिहिलंय। ही कामं पुढे नेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करणं गरजेचं असल्याचंही त्यांनी पत्रात नमूद केलंय। गडकरी आपल्या पत्रात म्हणतात, वाशिममध्ये बायपास आणि मुख्य रस्त्याचं काम शिवसेनेच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी थांबवलंय। पैनगंगा नदीवर उंच पुलाचं काम करण्यासाठी कंत्राटदाराला शिवसैनिकांकडून मज्जाव केला गेलाय। वाशिम जिल्ह्यातील काम, विशेषतः सेलू बाजार या गावातून जाणाऱ्या रस्त्याचं काम शिवसैनिकांनी थांबवलं होतं। असंच सुरू राहिलं तर महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गावरील कामं मंजूर करण्याच्या संदर्भात आमच्या मंत्रालयाला विचार करावा लागेल। ही कामं पुढे नेण्यासाठी आपण हस्तक्षेप करणं गरजेचं आहे, आपण यातून कृपया मार्ग काढावा। गडकरींच्या या लेटर बॉम्बनं राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे। गडकरींचं हे पत्र शिवसेनेच्या चांगलं जिव्हारी लागलंय। शिवसैनिक दोषी असतील तर कारवाई करू अशी भूमिका शिवसेनेनं घेतली आहे। अशा पद्धतीनं रस्त्यांच्या कामामध्ये कुठं आडखाटी केली जाती हे मी 1.5-2 वर्ष इथं पालकमंत्री म्हणून 2-2.5 महिन्यात ना एकदा येतोय, मला कधीही ना नॅशनल हायवे अथॉरिटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं ना इथल्या त्यांच्या प्रोजेक्ट डायरेक्टर जे कोणी असतील त्यांनी कधी सांगितलं माझ्यापर्यंत, त्यांनी अशा पद्धतीचं त्यांचं मत किंवा त्यांचं जे काय म्हणणं असेल ते सांगितलेलं नाही। आत्ता बैठकीमध्ये जी काय बाब समोर येईल त्या अनुषंगानं मी स्वतः याची उच्चस्तरीय चौकशी करून अशा पद्धतीनं जर घडलं असेल तर जर जो कोणी दोषी असेल त्याच्यावर चौकशी आणि ती योग्य तो निर्णय घेतला जाईल। गडकरींच्या या पत्रावरून भाजपनं शिवसेनेला टार्गेट केलंय। नाही, खरं आहे की बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये की शिवसेनेच्या काही आमदार, खासदार किंवा नेते मंडळी उठून त्या रस्त्याच्या कामांमध्ये अडथळे येत असल्याची माहिती त्या ठिकाणी आम्हालाही ऐकू नये, आणि गडकरींच्या स्वभावाप्रमाणे त्यांनी थेट मला वाटतं त्या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून अशा विकासाच्या रस्त्याच्या कामात कोण अडथळे आणत असेल किंवा इतर काही गोष्टींची त्या ठिकाणी अपेक्षा असेल तर त्या संदर्भात ते पत्र असावं। गडकरींनी या देशाचे रस्त्यांचे मंत्री या भूमिकेतून ते पत्र लिहिलं असेल। उद्धवजी त्याच्यामध्ये त्या दोघांचे संबंधही चांगले आहेत, त्यामुळे उद्धवजी त्याला सकारात्मक उत्तरं देतील, काही गडकरींच्या म्हणण्यामध्ये काही त्रुटी असेल तर नीट करतील आणि गडकरींच्या म्हणण्यामध्ये ज्या पॉईंट आहे नीट करतील। मुख्यमंत्र्यांनी या पत्राची दखल घेत चौकशी करण्याचे आदेश राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिलेत। मात्र असं असलं तरी येत्या काळात शिवसेनेसाठी गडकरींचं हे पत्र राजकीयदृष्ट्या अडचणीचं ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही। संजय डाफसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।